त्या प्रश्नाशी आंशिक सहमत आहे की पक्षाची जी भूमिका आहे, जी नीती राहिलेली आहे नेहमी, हा या निवडणुकीमध्ये का डावलण्यात आलेली आहे, का उमेदवारी देण्यात आलेली नाही आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत, मराठवाड्यामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत जिथे 30-35% अल्पसंख्यक समाजाचं तिथे हे आहे, उपस्थिती आहे. मराठवाड्यामध्ये आहे, विदर्भामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. मुंबईचे 6 से 6 लोकसभा क्षेत्रामध्ये 25-26% मतदान आहे. तर एकही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा महाविकास आघाडीनी एकही उमेदवार का दिला नाही, हा प्रश्न जो निर्माण होतो आहे. त्यामुळे मी सुद्धा निर्णय घेतला की पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये पक्षासाठी मी अनेक ठिकाणी जाऊन आलेलो आहे, प्रचार केलेला आहे. परंतु 3रा 4था 5वा टप्प्यामध्ये जे स्टार प्रचारक आणि महाराष्ट्राची जे प्रचार समिती आहे त्यातून मी त्यागपत्र दिलेलं आहे. आणि जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला मी अवगत केलेला आहे. प्रश्न भंडाचा नाही आहे, आमचा पक्ष लोकतांत्रिक पक्ष आहे. आमच्या पक्षामध्ये जर कुठे कुणी चुकत असेल तर त्याला त्याच्यासाठी लोक पक्षाला सांगितला पाहिजे. म्हणून आम्ही जे महाराष्ट्राच्या लोकांची भावना आहे, समाजाची जी भावना आहे, त्या भावनाच्या अनुसरून मी हा निर्णय घेतलेला आहे. सर, तुम्हाला MIM कडून ऑफर आलेली आहे मुंबईत, जर तुम्ही इच्छुक असाल तर त्यांच्याकडून तुम्हाला काँग्रेस पक्ष सोडून तुम्ही त्यांच्याकडे या. मला कुठलाही मला MIM वर काही भाष्य करायचं नाही आहे. आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेलं आहे त्यांना धन्यवाद. मला कुठलाही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करायचं नाही. निश्चितपणे मी पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता आहे. ह्याच्यापूर्वी मला पक्षाने जे जे जबाबदारी दिली, वेस्ट बंगालमध्ये कंपेनमध्ये टाकला मला, मी तिथे जाऊन आलो. मला राजस्थान गुजरातची जबाबदारी, तिथे जाऊन आलो मी. गोव्याची जबाबदारी दिली, मी तिथे जाऊन आलो. कर्नाटक तेलंगणाची मला पक्षाने जे जे वेळी जे जे जबाबदारी दिल्या, इमानदारीपणे मी जाऊन त्या जबाबदारी पूर्णपणे मी पाळलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा कुठलाही मी हे करणार नाही ज्याच्यामुळे पक्षाला नुकसान होईल. मुंबईमध्ये तुमची दावेदारी होती, पक्षाने सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं तुमची दावेदारी आहे आणि वेळेवर मुंबई अध्यक्षांना तिकीट दिलं, त्यामुळे कुठेतरी ही नाराजी समोर आलेली आहे. प्रश्न माझी नाराजगीचा नाही आहे. मी समाजाचा नेतृत्व काँग्रेस पक्षामध्ये करतोय. समाजाची जी भावना निर्माण झालेली आहे, परवापर्यंत लोकांना असा लोकांना विश्वास होता की कुठे ना कुठे काँग्रेस पक्ष उमेदवारी कुठलाही ना कुठल्या स्वरूपामध्ये देईल. परंतु त्याच्यानंतर लोकांमध्ये जे रोष निर्माण झालेला आहे, लोकांमध्ये जे ह्या जो वातावरण निर्मित झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मी ही निर्णय घेतलेला आहे. आणि प्रश्न नसीम खानचा नाही आहे. अनेक नेते महाराष्ट्रामध्ये आहेत, विदर्भामध्ये काँग्रेसमध्ये अल्पसंख्यक समाजाचे अनेक नेते आहेत, मराठवाड्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये दुसरे अनेक नेते आहेत. कोणाला कुठेही एक जागावर तरी उमेदवारी दिली पाहिजे होती की नाही, विषय हा आहे. हे सगळ्यांची भावना आहे. कोणी बोलत नसेल, मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्यासाठी बोलण्याचा प्रयत्न करतोय की काँग्रेस पक्षाचा मी कर्मठ कार्यकर्ता आहे, पक्षाचा नुकसान होऊ नये. आज ही घटना घडल्यामुळे जर काही नुकसान होत असेल तर पक्षाच्या नेतृत्वाला सजग करणं माझी जबाबदारी आहे, माझा कर्तव्य आहे. या माध्यमातून कुठेतरी वरिष्ठ जे आहेत तुमच्या काँग्रेस पक्षाचे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न, म्हणजे पुढच्या 3 टप्प्यामध्ये कुठेतरी तुम्हाला किंवा तुमच्या समाजाला नेतृत्व मिळेल असं वाटते. मला एक सांगा, सगळीकडे उमेदवारी जाहीर झालेली आहे, दबाव टाकण्याचा प्रश्न सुद्धा नाही आहे. पक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेण्याचं काम पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने केला पाहिजे. आणि एक सजग कार्यकर्ता म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती मी पार पाडलेली आहे.